कोडी सोडवायला आवडतात ना, चल मी तुला काही कोडी घालते. हो चालेल की. कुठलं बरं कोडं घालू? हा सुरुवातीला एक सोपं कोडं घालते. हा सांग सांग. ह्या 10 गोळ्या घे. आता समज तुझे 2 मित्र तुझ्याकडे तुला भेटायला येणार आहेत, तर तू ह्या 10 गोळ्या त्या दोघांमध्ये समसमान वाटू शकशील का? सांग बरं. हो हे बघ, पहिले मी एक एक करत एक एक गोळ्या देत जाईन. आणि दोघांकडेही 5-5 गोळ्या झाल्या की माझ्याकडल्या सगळ्या गोळ्या संपतील. शाबास, बरोबर. पण ताई मला हे आवडलं नाही बरं का? का ग, काय नाही आवडलं तुला? तू माझ्या मित्रांना सगळ्या गोळ्या देऊन टाकल्या माझ्यासाठी. बरं बरं, मग ह्या 10 गोळ्या तुमच्या तिघांमध्ये तुम्ही वाटून घ्या असं मी सांगितलं तर? हां हे ठीक आहे. मग आम्हाला तिघांनाही 3-3 गोळ्या मिळतील आणि 1 शिल्लक राहील. बरोबर, म्हणजे तू त्या 10 गोळ्या तिघांमध्ये समसमान नाही वाटू शकत, कोणतीही गोळी न तोडता. बरं का सई, तू अजून किती किती जणांमध्ये ह्या गोळ्या समान वाटू शकतेस सांगतेस? थांब हा सांगते. जर 4 जण असतील तर 4×2 = 8 गोळ्याच, म्हणजे 2 गोळ्या शिल्लक राहतील. आणि जर 5 जण असतील तर मग प्रत्येकाला 2 दिले तर माझ्याकडले सगळे संपतील. बरोबर, पण तू एक विसरलीस, जर तुझा आत्ता एकही मित्र आला नाही तर सगळ्या गोळ्या तुला एकटीलाच मिळतील, म्हणजे या 10 गोळ्या एका जणामध्ये पण समसमान वाटता येऊ शकतात. कळलं? हो समजलं. म्हणजे तुम्हाला 10 ऐवजी 11 गोळ्या दिल्या तर त्या फक्त 11 जणांमध्ये वाटता आल्या असत्या किंवा सगळ्याच मला एकटीलाच मिळाल्या असत्या, कारण 11 इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जातच नाही. बरोबर, आता तुझे सगळं कळलंय. आता पुढचं कोडं, हे आधीच्या कोड्यापेक्षा थोडंसं अवघड आहे, सोडवशील ना? हो. नीट ऐक. हां, समजा मी तुला या 10 गोळ्या देण्याऐवजी 1 गोळ्यांनी भरलेली पिशवी दिली ज्यात 10 किंवा 12 गोळ्या आहेत, तर पिशवीतल्या सगळ्या गोळ्या तू किती किती जणांमध्ये समसमान वाटू शकशील? सोपं आहे, जर 10 जण असतील तर मी 1, 2, 5 किंवा 10 जणांमध्ये वाटेन, आणि जर 12 असतील तर मग मी 1, 2, 3, 4, 6 किंवा 12 जणांमध्ये वाटेन. संपलं कोडं. सई, तू कोड्याचं उत्तर तर अजून दिलंच नाही आहेस. अरे चताई, मगासारखंच तर केलं, काय चुकलं? अगं चुकलं नाही, पण तू ते पूर्ण कोडं सोडवलं नाहीस. तुला ह्या कोड्यात माहिती नाही आहे की पिशवीत नक्की 10 गोळ्या आहेत की 12. जर तुला माहिती असेल की पिशवीत 10 गोळ्या आहेत तर तुझं पहिलं उत्तर बरोबर आहे, आणि जर पिशवीत 12 गोळ्या असतील तरच तुझं दुसरं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? पण मी मग आत्ता नक्की काय करू? मला जर लोकांची संख्याच माहिती नसेल तर मग मी त्यांना गोळ्या कशा वाटू? थोडा विचार कर. जर पिशवीत 10 गोळ्या आहेत की 12 हे तुला माहीत असेल तर तुला उत्तर आलंय, पण आता मात्र तुला माहीत नाही आहे की पिशवीत नक्की 10 गोळ्या आहेत की 12. त्यामुळे तुला मुलांची अशी संख्या शोधून काढावी लागेल जी 10 आणि 12 दोन्हीसाठी चालू शकेल. समजलं. म्हणजे मला मुलांची अशी संख्या शोधायची आहे ज्यांच्यामध्ये 10 किंवा 12 गोळ्या समसमान वाटता येतात. मग अशी काढल्याप्रमाणे 10 गोळ्यांसाठी 1, 2, 5 किंवा 10 मुले आणि 12 गोळ्यांसाठी 1, 2, 3, 4, 6 किंवा 12 मुले. यात 1 आणि 2 या 10 आणि 12 दोन्ही गोळ्यांसाठी चालतात. म्हणजेच पिशवीतल्या सर्व गोळ्या ज्या 10 की 12 आहेत हे आपल्याला माहीत नाही, त्या 1 किंवा 2 जणांमध्ये समसमान वाटता येतात. आता आलं बरोबर? बरोबर. आता जर पिशवीत 12 किंवा 16 गोळ्या असतील तर तू किती जणांमध्ये समान वाटू शकतेस? 12 गोळ्यांसाठी 1, 2, 3, 4, 6 किंवा 12 आणि 16 गोळ्यांसाठी 1, 2, 4, 8 किंवा 16. म्हणजेच आपल्याला या गोळ्या 1, 2 किंवा 4 जणांमध्ये समान वाटता येतील. बरोबर सई, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का की पिशवीत कितीही गोळ्या असल्या तरी त्या एकाला म्हणजे तुला देऊन टाकता येतात, म्हणजेच त्या पिशवीतल्या सगळ्या गोळ्या या 1 जणांमध्ये समान वाटता येऊ शकतात. जसं की 12 गोळ्यांसाठी 4 गोळ्यांपैकी प्रत्येकाला 3-3 गोळ्या मिळतील, पण त्याच गोळ्या जर दोघांना दिल्या तर 6-6 गोळ्या मिळतील. हो हो आलं लक्षात. सई, दिलेल्या गोळ्या ज्यांच्यामध्ये समान वाटता येतात अशी मोठ्यातली मोठी संख्या जी 12 आणि 16 गोळ्यांसाठी तू मगाशी काढल्याप्रमाणे 4 अशी आहे,
तिला त्या संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी असं म्हणतात. आता मला 6, 9 किंवा 12 गोळ्या असणाऱ्या पिशवीतील गोळ्या किती जणांमध्ये समान वाटता येतील ते सांग बरं. दिलेल्या पिशवीतल्या गोळ्या जास्तीत जास्त जणांमध्ये वाटायच्या म्हणजेच 6, 9 आणि 12 मसावी काढायचा. म्हणजेच 6, 9 किंवा 12 याची मोठ्यातली मोठी भाग जाणारी संख्या काढायची. 6 साठी 1, 2, 3 आणि 6, 9 साठी 1, 3 आणि 9, 12 साठी 1, 2, 3, 4, 6 आणि 12. म्हणजेच मसावी आला 3. शाब्बास, आता तुला मसावी नीट काढता यायला लागलाय. आता अजून एक गमतीशीर कोड हा. आता ह्याच्यात मसावी नक्की कसा वापरायचा हे तुला शोधून काढायचंय. ठीक आहे, विचार बरं. आमच्या घराचं बांधकाम सुरू होतं ना, तेव्हा माझ्या बाबांनी हा प्रश्न विचारलेला. तुझ्याच वयाची असेल मी तेव्हा. माझ्या घराच्या बाहेरची जी खोली आहे ती 12 फूट लांब आणि 10 फूट रुंद आहे. त्याच्यात फरशा बसवण्याचं काम सुरू होतं. माझ्या बाबांनी मला असा प्रश्न विचारला की या खोलीत आपण एकाच मापाच्या चौरस आकाराच्या फरशा बसवण्याचं ठरवलं तर एकही फरशी न तोडता जास्तीत जास्त किती मापाच्या फरशा वापरता येतील बघू तुला येतं का. जरा थांब हा, आपल्याला चौरस आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत म्हणजे त्यांची लांबी आणि रुंदी सारखी आहे, पण त्या ज्या खोलीत बसवायच्या आहेत त्याची लांबी आणि रुंदी सारखी नाही. त्याची लांबी 12 फूट आणि रुंदी 10 फूट. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला अशा मापाच्या चौरस फरशा हव्या आहेत ज्यांच्या बाजूच्या लांबीपासून 10 फूट आणि 12 फूट दोन्ही तयार करता आलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला 10 आणि 12 पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या शोधायला पाहिजेत. 10 आणि 12 भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या म्हणजेच 10 आणि 12 मसावी काढावा लागेल. 10 पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या 1, 2, 5 आणि 10, 12 पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या 1, 2, 3, 4, 6 आणि 12. म्हणजेच मसावी आला 2. आपल्याला 2 फूट लांबी आणि रुंदी असलेल्या फरशा वापराव्या लागतील. अरे जमलं की तुला.